अकोला जिल्ह्यातल्या अकोटमध्ये लसीकरण पथक असल्याचा बनाव करून दिवसा ढवळ्या दरोडा टाकण्यात आलाय. दरोडेखोरांनी घरातील वृद्ध दाम्पत्याला आणि एका 12 वर्षाच्या मुलीला दोरीच्या मदतीनं बांधून तिघांना जबर मारहाण केली आहे. दिवसा ढवळ्या घडलेल्या या घटनेनंतर अकोला जिल्ह्यात खळबळ उडालेली आहे. यात अमृतलाल सेजपाल, त्यांची पत्नी इंदू आणि नाथ देलिशा हे जखमी झालेले आहेत. दरोडेखोरांमध्ये 3 महिला आणि 3 पुरुषांचा समावेश होता. घरातील किती रुपयांचा ऐवज त्यांनी लंपास केला याबाबत आता पोलीस तपास करत आहेत. विठू माऊलीचा गजर म्हणजे